मावळ लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार निवडणूक लढवणार हे जवळपास आता निश्चित झालंय. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तसे संकेत दिलेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवडसह मावळ लोकसभेसाठी झिजलेत. आता त्यांना मावळ लोकसभेत आशीर्वाद द्या असं आवाहन करताना मुंडेंनी महाभारतातील संदर्भ जोडलाय. श्रीकृष्णाला म्हणावं लागलं अर्जुनाला म्हणजेच पार्थाला उठ पार्था तुझ्याशिवाय आता पर्याय नाही. माझी एक विनंती आहे, ही माझी व्यक्तिगत विनंती आहे, महाभारतामध्ये सुद्धा एकदा प्रश्न असा झाला की श्रीकृष्णाला सुद्धा म्हणावं लागलं अर्जुनाला म्हणजे पार्थाला की आता उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय. म्हणून हात जोडून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपल्यासाठी अजित दादांनी स्वतःला जिजवलाय, स्वतःला जिजवलाय, त्याच काही द्यायची वेळ आहे. तर ह्या परिवर्तनामध्ये आपले आशीर्वाद द्या. आता कसं वाटतंय असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जनतेला विचारतायत. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेत पवारांनी दोन उदाहरणं दिली आहेत, तेव्हा जनतेला उद्देशून सांगा आता कसं वाटतंय असा खडा सवाल विचारलाय. आणि त्यामुळं या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी शेतकऱ्याला आम्हाला 500-500 रुपये महिन्याला दिले. 500 रुपयामध्ये काय होतं, दिवसाला 16 रुपये. 16 रुपयात काय होतं, कात तरी मिळतो का? पाच जणांचं कुटुंब असलं तर प्रत्येकाला 3.5-3.5 रुपये काय, 3.5 रुपयात चहा तरी मिळतो का? त्याचा विचार करा. 500 रुपये आणि आणीबाणीच्या काळामध्ये जे जेलमध्ये होते त्यावेळेस आत्ताचे राज्यकर्ते त्यांना महिन्याला 10,000 रुपये त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेले पेन्शन 10,000 रुपये, वर्षाला 1,20,000 आणि आमच्या शेतकऱ्याला 6,000 रुपये 500 रुपये महिना. आणि मधी ते उत्तर प्रदेशमध्ये तिथले मुख्यमंत्र्यांनी एका ठिकाणी भाषण केलं आणि त्यांच्या पुढे प्रस्ताव आला साधूंना दर महिन्याला 5,000 रुपये द्यावे. ते म्हणले मी साधूंना 5,000 रुपये द्यायचा विचार करेन. आता येताना दाऊंडला इकडं मुलं भेटली, म्हणली दादा आता आम्ही तर ठरवलंय. म्हणलं का रे बाबा, आम्ही ठरवलंय आता साधू व्हायचंय. साधू झाल्यामुळं 5,000 रुपये मिळतील आणि शेतकऱ्याचं पूर्ण झाल्यावर 500 रुपये मिळतात. बघा आता काय कशी थट्टा चालली आहे, मस्करी चालली आहे, चालली की नाही. आमच्या काळात पेट्रोल डिझेल किती स्वस्त होतं, स्वस्त म्हणजे फार स्वस्त नाही परंतु बरं होत. आज कुठं पेट्रोल डिझेल गेलंय, गॅस सिलेंडर आमच्या काळात केवढ्याला होत, 350-450 रुपयाला, आता केवढ्याला झालंय, 850-900 रुपये. घ्या 800 दिन. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय. घ्या 800 दिन. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय. घ्या 800 दिन. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय. त्याच्यावर गुटखा चालू आहे, मटका चालू आहे, डान्स बार चालू आहे, काय चालू नाही ते सांगा ना. सरकारच चालू आहे तर सगळंच चालू आहे. ही अवस्था आहे, तिथं कुणी लक्ष देत नाही. अहो मला तर माझे सहकारी सांगतात की अजित पवार तुम्ही उद्घाटनाला आला, पवार साहेब आले तर तुम्ही त्या ठिकाणी जायचा, वेळ द्यायचा, पाहायचा, उद्घाटन करायचं, भाषण करायचं, समजावून सांगायचं. आता म्हणले मुख्यमंत्री एका ठिकाणी बसतात आणि बटणं दाबतात. हे उदाहरण झालं, उद्घाटन ते उद्घाटन झालं, ते उद्घाटन झालं. एका जागी बाबा बसून बटणं दाबतोय पण जायचं चालायचं काही मेहरबानी करत नाही. ही अवस्था. अहो ह्या लोकांना तुमच्या माझ्या शहराच्या बद्दल प्रेमच नाहीये. त्या गिरीश बापटांना प्रेम पुण्याचं, त्या मुनगंटीवारांना प्रेम चंद्रपूरचं, चंद्रकांत दादा पाटलांना प्रेम कोल्हापूरचं, देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रेम नागपूरचं. आपल्याला कुणी वालीच नाही. आम्ही होतो तर आम्हाला घरी बसवलं. आता बघा आता कसं वाटतंय.